मुंबई एंट्री पॉइंट्सच्या पाचही टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. रात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणी. मनसेच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश. टोलमाफीच्या निर्णयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मनसेकडून टोलनाक्यावर पेढे वाटून फटाके फोडून आनंद साजरा. मुंबईतील टोलमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर 5,000 कोटी रुपयांचा बोजा. 2026 पर्यंत चालू राहणार टोलनाके. धारावी पुनर्विकासासाठी आणखी 125 एकर जागा देणार. बोरिवलीनंतर देवनार डंपिंग ग्राउंडची जागा देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. राज्यातील 2 मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी. दमणगंगा आणि गोदावरी या नद्या जोडण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मुंबई पोलीस रॉलेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी साबरमतीच्या तुरुंगात जाण्याची शक्यता. तुरुंगात बिश्नोईच्या अंडा सेल बाहेर सुद्धा पोलीस तैनात. बाबा सिद्दीकींची हत्या हे अमित शहांनी राजीनामा देण्यासारखं प्रकरण. संजय राऊतांची टीका. अजित पवारांनीच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा सल्ला. नाशिकमध्ये सिडको परिसरातील महिलांचा पालिकेवर हंडा मोर्चा. वारंवार सांगूनही पाणी मिळत नसल्यानं महिला आक्रमक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.